हॅलो फ्रेंड, शंकर बोळजे आमच्या गोंया खातीर. अमित नायक जो एक रिपोर्टर जावन आसा आणि जो सदांच आमकां सोशल मिडियाचेर दिसता आणि बऱ्यांतली बरी कामां करताना दिसता. हांवें तेका सदांच पळयलेलो पयली जेन्ना कुत्र्यांक तो जेवण वाडटालो आणि कुत्र्यांक जो रेस्पेद दिता तेका हांव मनापासून रेस्पेद दिता. अमित बाब, ह्या शंकर बोळजेचो सपोर्ट तुका सदांच आसतलो. आयज तुजेर जो अटॅक जाला त्याचो हांव निशेध करता आणि निषेध करता ह्या सरकाराचो, जे आयज क्राईम कंट्रोल करपाक फेल झालेले आसा. आयज रिपोर्टरांचेर अटॅक जावपाक लागले. आयज रिपोर्टर म्हणजे फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी. आयज जर्नलिझम धोक्यान आसा. ऍक्टिव्हिस्टांक मारून झाले, ऍक्टिव्हिस्टांक काबार करून झाले, ऍक्टिव्हिस्टांचेर केसी घालून झाले, कितें आता रिपोर्टरांचेर पावले. हे रिपोर्टर आसा म्हणून गोंयांत थोडे उरलेले आसा. हे आयज जे सत्याचे रिपोर्टर आसा, जे सत्य बरयतात, सत्य दाखयतात, त्यांच्या खातीर आमकां गोंयांत जे घडामोडी जातात, कितें गोंयचे जे निसाणटाण चल्ला, गोंयचे घट्टाण करपाचो जो प्रयत्न चल्ला ह्या राजकारण्यांचो, तो आमकां दिसता, आमकां कळटा. आयज जे रिपोर्टर आसात कितें म्हणून आयज आमकां सत्य पळोवपाक मेळटा. आयज आमी कितलेशे हे केसीस पळयता. आयज आमी काल जी केस पळयली, कितें ही सारकी थर्ड क्लास केस सारकी. एक रिपोर्टराचेर अटॅक जाता आणि हे सरकार ओग्गी रावन पळयता. आयज जर आमचे गोंय वाचोवपाक जर कोण फुडें सरले जाल्यार ऍक्टिव्हिस्ट आणि रिपोर्टर फुडें सरले. ऍक्टिव्हिस्ट आणि रिपोर्टर आसा म्हणून आयज गोंय उरलेले आसा, आमचे न्हंयी उरलेले आसा, आमची रानां उरलेली आसा, आमची शेतां उरलेली आसा, आमचे डोंगर उरलेले आसा, आमचे थोडे झरे उरलेले आसा. आयज आमी पळयता, वयता थंयसर बिल्डर लॉबीन गोंय कॅप्चर केलेले आसा, गोंय काबार करपाचो षडयंत्र चालू आसा. मोरजेच्या गांवांत लोकांक त्यांची पारंपरीक वाट जी आडयल्या त्याचेर देवाच्या देवळांत वचून सांगणे करचे पडले, गाराणे घालचे पडले. मोरजे पर गणपती बुडयताना तेंकां त्यांची पारंपरीक वाट सुद्धा यूज करूंक दिवंक ना एका दिल्लीच्या बिल्डरान. तेंकां दुसऱ्या वाटेनच्यान वयचे पडले गणपती बुडोवपाक. ही आयज आमची गोंयची सत्य परिस्थिती. आयज मेगा प्रोजेक्ट्सांच्या नावान गोंय काबार करपाचो षडयंत्र चालू आसा आणि हे जर कोण एक्सपोज करता जाल्यार ऍक्टिव्हिस्ट एक्सपोज करता, आमचो रिपोर्टर भाव एक्सपोज करता. आयज जर रिपोर्टरांचेर असो जर अन्याय जावपाक लागलो जाल्यार फाल्यां सकाळी रिपोर्टिंग सुद्धा कोण करपाक पावचो ना. कितें आयज आमचे कितलेशे अशे बरे रिपोर्टर आहा जे सत्याचो जर्नलिझम करतात, कितें आणि त्यांचेर असो अटॅक जावप म्हटल्यार ही निंदनीय गोष्ट सारखी. हे बरें न्हू? आणि हांव हे सरकाराक सांगपाक सोदता, आयज जर फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसीचेर जर अटॅक जर जाता सपोज, जाल्यार तुम्ही थंय खुर्चेचेर बसपाचे लायकीचे न्हू. तुम्ही सगळ्यांनी रिझाईन जावपाक जाय. आणि तुमकां जर सरकार चलोवपाची कापासतात ना जाल्यार तुम्ही आयज सरकार उडोवन दुसरो कोण आसा जाल्यार तेका चलोवपाक ते सरकार दिवपाक जाय. आयज वयता त्या स्तराचेर हे सरकार फेल झालेले आसा. हे आमच्या जमिनी राखपाक फेल झालेले आसा, आमच्या जनावरांक पशु पक्ष्यांक राखपाक फेल झालेले आसा, पर्यावरण राखपाक फेल झालेले आसा, आमच्या न्हंयी राखपाक फेल झालेले आसा. वयता त्या स्तराचेर हे सरकार फेल झालेले आसा आणि हे फेल झाला म्हणून ऍक्टिव्हिस्ट उलयता, रिपोर्टर उलयता, रिपोर्टर बरयता, रिपोर्टर दाखयता म्हणून आयज त्यांचेर अटॅक जावपाक लागले. नाल्यार जाप दिवपाची गरज आसा हे अटॅक कित्याक जावपाक लागले ते. अशेच आमचे ऍक्टिव्हिस्ट हेच्या पयली मेले सुद्धा आणि कशे मेले ते आमकां खबर ना. आमकां डावट आहा तेंकां मारून उडयल्या म्हणून. जर आयज सपोज रिपोर्टरांचेर अशे अटॅक जावपाक लागले जाल्यार फुडें मागीर सामान्य जनतेक कितें जातले ते विचार करा. सगळ्या गोंयकारांनी उठोवन हेचो निशेध करपाची गरज आसा, आवाज उठोवपाची गरज आसा. आयज जर आमी आवाज उठयना जाल्यार फुडें डेमोक्रेसी धोक्यान आसा, डेमोक्रेसी काबार जातली. आमी पळयता आयज भुतानीचो सुद्धा जो प्रोजेक्ट येता थंयसर सगळी दादागिरी चललेली आसा. आमचे पुलीस आमकां सपोर्ट करिना, आमकां साथ दिना. आयज जेन्ना भुतानीचे लोक आफयता तेन्ना पुलीस येता, आमच्या साकवाळचे लोक आफयता तेन्ना पुलीस येना. आणि हे सगळे सत्य दाखोवन दिता आमचो आयचो रिपोर्टर पत्रकार. आणि आज पत्रकाराचो जीव धोक्यान आसा, पत्रकाराचेर अटॅक झालेलो आसा. कितें हेचेर आमी कितें विचार करपाचो? हांव मागता ह्या सरकारा कडेन, तुमचे कडेन जर सपोज पत्रकारांक जर सुरक्षा दिवपाक जायना जाल्यार तुम्ही त्या खुर्चेर बसोव नाका, तुम्ही रिझायन जाया. आमी तुमचे रेझिग्नेशन मागता. आमकां तुमचे असले राजकारणी थंयसर सत्तेचेर नाका, जे गोंय काबार करपाक, गोंयचे घट्टाण आणि निसाणटाण करपाक भरले, आमचे पर्यावरण काबार करपाक भरले. या आयज रिपोर्टरांचेर जो अटॅक झाला त्याचा हांव निषेध करता आणि सगळ्या रिपोर्टरांकडे मागता, तुमच्या न्याया खातीर झगडा. हे ऍक्टिव्हिस्ट सदांच तुमच्या बरोबर असतले. देव बरे करू.